शोभा संतोष किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण स्वीट पदार्थ बनवणार आहोत, गुलगुले. तर त्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही नैवेद्याला पण दाखवू शकता हा पदार्थ, किंवा नाश्त्यासाठी पण बनवू शकता, आणि खूप छान लागतो चवीला. तर बघा, त्यासाठी लागणारं साहित्य येथे आपण कणिक घेतलेली आहे, 2 ते 2.5 वाट्या कणिक घेतलेली आहे. त्यासाठी 1 वाटी किसलेला गूळ घेतला आहे, तीळ घेतलेली आहे, आणि 2 चमचे टेबलस्पून एवढे रवा घेतला आहे, बारीक रवा, आणि वेलची पूड घेतलेली आहे. आता आपण गरम पाणी करून घेतलेलं इकडे, हे बघा आपण हे गरम पाणी करून घेतलेले, त्यात आपण हा 1 वाटी किसलेला गूळ हा घालून घेऊ. त्यात तुम्हाला गोड कमी पाहिजे असेल तर यापेक्षा कमी घाला, पण जरा हे गोड छान लागतात गुलगुले. आता आपण गूळ चांगला विरघळून घेऊ, आणि मग चाळणीने आपण ते पाणी गाळून घेऊ. आता मी हा गूळ विरघळून घेते. हे बघा, आता आपण हा गूळ चांगला विरघळून घेतलाय त्यात. आता आपण गाळून घेऊ. गाळून का घ्यायचा, त्यात एखाद्या कचरा वगैरे असतो, त्याच्यामुळे आपण तो गाळून घ्यायचा. बघा, आता आपण हे 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे, आपल्या 2 वाट्यांसाठी आपण 2 चमचे रवा चांगला मिक्स करून घ्यायचा. आता आपण यात बडीशेप टाकू. मी तुम्हाला बडीशेप विसरली सांगायचं, कोळशेश हातावर चोळून घ्यायची, बडीशेप छान लागते. बडीशेप टाकून घेतली. आता आपण तीळ नंतर वरतून टाकायची तीळ आपल्याला. आता आपण वेलची पूड पण टाकून घेऊया. हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं, आणि किंचित मीठ घालायचं गोड पदार्थामध्ये. किंचित मीठ टाकायचं म्हणजे पदार्थ छान लागतो, चिमूटभर मीठ. आता हे मिश्रण चांगलं आपण एकजीव करून घ्यायचं सर्व. आता हे गुळाचं आपण केलेलं पाणी एकदम न टाकता आपण थोडं थोडं पाणी टाकत आपण मिश्रण ढवळून घ्यायचं सर्व. असं थोडं थोडं पाणी टाकायचं. हे जर तुम्हाला नाश्त्याला 9 वाजेला पाहिजे असतील तर तुम्ही हे 6 वाजेलाच हे मिश्रण तयार करून ठेवायचं, म्हणजे पीठ मुरलं की आपले गुलगुले छान होतात. 1 तास तरी पीठ मुरायला पाहिजे. असं थोडं थोडं टाकत जायचं गुळाचं पाणी, आणि एकत्र करत जायचं. बघा, आता आपण हे मिश्रण आता आपण हातानेच करून घेऊ, म्हणजे हाताने कसं आपल्याला पाण्याचा अंदाजही कळेल, आणि सर्व गाठी त्यात मोडून घ्यायच्या, गाठी होऊ नाही द्यायच्या. आणि जास्त पातळ भिजवायचं नाही सुरुवातीला, घट्टच ठेवायचं, आपल्याला पाणी लागेल तसं आपल्याला टाकता येतं. आता आपण थोडंसं पाणी या गुळाच्याच आता याच्यामध्ये थोडंसं टाकून देऊ. पाणी लागेल तसं टाकत आपण असं पीठ असं भिजवत जायचं आपण. हे बघा, अशा प्रकारे आपण पीठ छान असं भिजवून घ्यायचं. आता याला आपण 1 तास मुरत ठेवायचं. याला कसं पाणी सुटेल, आपण किंचित मीठ पण टाकलं आहे ना याच्यात, त्याच्यामुळे आता याला पाणी पण सुटेल. एक असंच ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही. आता आपण 1 तास असं मुरत ठेवू. जेवढं पीठ मुरेल ना तेवढे गुलगुले छान येतात. 1 तास आता आपण हे झाकून ठेवू. आता आपण बघा पीठ बघा आपलं कसं फुगून छान वरती आलंय,
छान फुगले पीठ, असं फुगलं पाहिजे पीठ. आता आपण यात थोडासा सोडा घालून घेऊ, थोडाच घालायचा, जास्त नाही घालायचा, अगदी थोडासा आहे, एक चिमूट. आणि चांगलं आपण हे मिश्रण चांगलं फेटून घेऊ, हातानेच करू आपण. थोडंसं पाण्याचा हात लावा. आता हे चांगलं असं छान फेटून घेऊ. असंच पीठ भिजवायचं, जास्त एक पातळ करायचं नाही पीठ. आता आपण यात तीळ पण घालून घेऊ. आता आपण थोडस एक चमचा यात गरम तेल टाकून घेऊ. त्याच्यामुळे आपण चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपले गुलगुले कसे छान आतून छान जाळीदार आणि पोकळ येतील मस्त. आता आपण हाताने चांगलं फेटून घेऊ. असं छान फेटून घ्यायचं त्याला चांगलं. थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि असं छान फेटून घ्यायचं. अजिबात तर गुठळीला आता कामा नाही. असं थोडा छोटासा गोळा घ्यायचा, हाताला पाणी लावून घेऊ आपण. हाताला असं थोडंसं पाणी लावायचं, असं छोटासा गोळा घ्यायचा आणि प्लास्टिकच्या कागदावर किंवा असेच गोल सोडायचे असले तरी असे गोलही सोडले चालतील. पण मी तुम्हाला असं थापून पण दाखव, दोघी प्रकारे दाखवते. आपलं तेल तापलेलं आहे म्हणजे कसं कच्चाही राहत नाही, त्याच्यामुळे आपण या पद्धतीने पण टाकू शकतो. थापून केलेले गुलगुले बघा कसे वरती वरती आले तेलावर फुगून, की मग त्याला पलटी करायचं बघा. आणि आतून अजिबात कच्चे राहत नाही, या पद्धतीने जर केलं तर अजिबात कच्चे नाही राहत. जर तुम्हाला छोटे छोटे पाहिजे असले तर छोटे छोटेही करू शकता. बघा या पद्धतीने आपण काढून घेऊ. अशा बदामी रंगावर तळायचे आपण असे, आणि मीडियम गॅसवर तळायचे. चांगलं तेल मिठवून घ्यायचं असं. आता तुम्हाला अशा हातानेच करून दाखवते, भजी टाईप असे गोल गोल गोळे करायचे. असे टाकायचे, छोटे छोटे टाकायचे.
या पद्धतीने पण केले जातात आणि पिशवीवर थापून त्या पद्धतीने केले जातात. असे भजी सारखी छोटी छोटी टाकायची. जास्त लाल पण करायचे नाही, असे बदामी रंगावर आले की मग ते असे पलटी करून घ्यायचे गुलाबजाम सारखे. तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने करायचे. ब्राऊन कलरवर आपण तळून घेऊ. ही जी पद्धत मी तुम्हाला दाखवली ही माझ्या आजीची पद्धत. माझी आजी या पद्धतीने करायची. परतवत राहायचं म्हणजे कसं ते सर्व बाजूनी होतात. असे छोटे छोटे टाकायचे. कसे गुलाबजामच दिसतात आणि चवीला तर अप्रतिम सुगंध तेवढा छान येतोय ना वेलची टाकल्यामुळे. तुम्ही काही नाही टाकलं चालेल पण वेलची तर जरूर टाकायात. आपण काढून अजिबात तेलकट पण होत नाही. बघा अशा प्रकारे मीडियम गॅसवरच तळायचे. फुल गॅसवर काय होईल, फुल गॅसवर लगेच फुगतील पण मग आतमध्ये कच्चे राहतील म्हणून आपण हे मीडियम गॅसवरच तळायचे. आणि सारखं असं फुगल्यानंतर सारखं असं ढवळत राहायचं म्हणजे ते कसे सर्व बाजूने होतात. एकच बाजू अशी हे नाही राह, सगळ्या बाजूने आपण असं परतवत राहायचं. आता अशा प्रकारे आपण सर्व तळून घेऊ आपण गुलगुले. हे बघा आपले तयार झाले गुलगुले. हे बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघा बघा आतमध्ये कसं छान आहे. बघा पोकळ, हे बघा किती पोकळ येतो आतमध्ये. अशा प्रकारे करून बघा. आणि हे छोटे छोटे मी जे गुलाबजाम सारखे छोटे छोटे केले बघा, हे पण बघा हे पण छान आतून पोकळ असे छान असे आले पाहिजे. आतून पोकळ, वरतून चांगले खुसखुशीत आणि आतून पोकळ. हे बघा अशा या माझ्या पद्धतीने करून बघा गुलगुले. माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.